डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, पण कुठे ओपन करायचं, ब्रोकर कुठला निवडायचा, तो किती चार्जेस घेईल, त्याच्या ऑफर्स काय असतात, त्याचबरोबर तो किती सेफ आहे, अशा अनेक गोष्टी, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होतात, त्याचीच उत्तरे देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि याच्यामध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत एंजल ब्रोकिंगचा. तर डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, त्यांचे चार्जेस काय असतात, हे सगळे पुढे पाहायला मिळणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी वेगवेगळे ऑफर असतात. इकडे तुम्ही बघू शकता ऑफर ऑफ दिस मंथ. तर या महिन्यामध्ये तुम्ही डॉमिनोचा पिझ्झा खाऊ शकता. वेगवेगळे ऑफर इकडे झोमॅटोची आहे, अमेझॉन प्राईमची आहे, त्याचबरोबर वन मंथ ब्रोकरेज फ्रीची ऑफर आहे, म्हणजेच एक महिना तुमच्याकडून ब्रोकरेज घेतलं जाणार नाही, अशा वेगवेगळ्या ऑफर्स तुमच्याकडे आहेत. या ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिम्पली एंजल ब्रोकिंगचं डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक SMS आणि ईमेल येईल, ज्याच्यामधून तुम्ही या सगळ्या ऑफर्स घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे की डीमॅट अकाउंट यांचं ओपन कसं केलं जातं, हे थोडंसं मी तुम्हाला दाखवतो आहे मोबाईलच्या माध्यमातून, कारण प्रत्येकाकडे स्क्रीन नसते, लॅपटॉप नसतो किंवा कॉम्प्युटर्स नसतात, त्यामुळे सिम्पली आपण मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कशाप्रकारे ते करायचं असतं हे पाहू शकता, जेणेकरून तुम्हीसुद्धा इझिली स्वतः डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. बघू शकता मी हा व्हिडिओ ओपन केला आणि याच्या डिस्क्रिप्शनमध्ये एंजल ब्रोकिंग नावाची ही लिंक दिसते, डीमॅट अकाउंट. याच्यावर मी क्लिक करताच ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये पहिल्यांदा आपल्याला पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि सिटी एंटर करावी लागेल. या तीन गोष्टी एंटर केल्यानंतर एक OTP या रजिस्टर्ड नंबरवर जाईल, जो नंबर तुम्ही इकडे एंटर केला आहे त्या नंबरवर. जो OTP तुमच्या नंबरवर रिसीव झाला आहे तो OTP मी इकडे एंटर करेन. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन करून ओपन डीमॅट अकाउंटवर क्लिक करेन. पुढच्या स्टेपला मला विचारतं डेट ऑफ बर्थ, पॅन नंबर आणि ईमेल ID. या तीनही गोष्टी मला इकडे एंटर कराव्या लागतील आणि सिम्पली मी क्लिक करेन प्रोसीडवर. या पेजवर मला एंटर करावं लागेल बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड. आता इकडे जी आपण बँक लिंक करणार, याच बँकवरून आपण पैसे डीमॅट अकाउंटवर घेऊ शकतो. ट्रेडिंग करण्यासाठी जे काही पैसे लागतात, तो फंड असेल, तो फंड याच अकाउंटवरून डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतो. इतर कोणाच्याही इतर व्यक्तीच्या नावावरून पैसे आपण आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये घेऊ शकत नाही. आज जर मला वाटत असेल मी माझ्या मित्राच्या अकाउंटवरून पैसे घेईन किंवा माझ्या मैत्रिणीच्या घेईन किंवा आई वडिलांच्या इतर कोणाच्याही, तर मी घेऊ शकत नाही. बँक अकाउंट हे माझंच पाहिजे आणि हे या डीमॅटशी लिंक पाहिजे. म्हणून पहिला जे डीमॅट अकाउंट लिंक करणार तेच विचार करून करा, वारंवार तुम्हाला बदलण्याची वेळ येणार नाही. जो IFSC कोड होता तुम्ही इकडे सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मी प्रोसीडवर क्लिक करतो आहे. इकडे माझ्या अकाउंटला 1 रुपया क्रेडिट झाला, बँक अकाउंटला मला मेसेजसुद्धा आला, तुम्हालासुद्धा तो येईल. इकडे मी प्रोसेस करणार आहे DigiLocker थ्रू, कारण माझा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, त्यामुळे मी DigiLocker थ्रू करतो आहे. मी इकडे सिलेक्ट करतो आहे, बॉक्सला चेक करून कंटिन्यू करतो आहे, शेअर युअर KYC डिटेल्सवर क्लिक करतो आहे. हे करताच एक नवीन पेज ओपन होतं ज्याला DigiLocker म्हटलं जातं. इकडे मी माझा आधार नंबर एंटर करेन. आधार नंबर एंटर केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करेन, जेणेकरून एक OTP माझ्या आधार लिंक्ड नंबरवर रिसीव्ह होईल. या सगळ्या गोष्टीला अलाव केल्यानंतर पुढचा प्रश्न निर्माण होतो, ॲन्युअल इन्कम काय आहे, ऑक्युपेशन काय आहे, हे मला इकडे एंटर करावं लागेल. माझा म्हणजेच या क्लायंटचा ॲन्युअल इन्कम आहे 5 ते 10 लाखाच्या दरम्याने. ऑक्युपेशन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो आहे. फादर्स नेम अँड फादर्स लास्ट नेम, वडिलांचं नाव आणि आडनाव, ह्या दोन गोष्टी एंटर करून प्रोसीड करावं लागेल. आता वेळ आली आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची. पहिला मला अपलोड करावं लागेल पॅन कार्ड. तुमचं जे काही पॅन कार्ड असेल त्याचा फोटो आधीच काढून ठेवला तरीसुद्धा चालू शकतो, किंवा समोर पॅन कार्ड असेल तर आपण स्कॅन करून त्याचा फोटो घेऊ शकतो. आता मी ॲड करतो आहे, माझ्या गॅलरीमध्ये ऑलरेडी आहे म्हणून मी ते सिलेक्ट करून ॲड करतो आहे. जसं मी पॅन कार्ड ॲड करेन, पुढचा मला प्रश्न विचारेल की मला बँक स्टेटमेंट आणि क्लायंट सिग्नेचर. पहिला मी क्लायंट सिग्नेचर ॲड करतो आहे. बँक स्टेटमेंट कंपल्सरी नाही, जर तुमच्याकडे ते नसेल तरीसुद्धा चालू शकतं, ऑप्शनल आहे. पण जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल तर मात्र बँक स्टेटमेंट कंपल्सरी आहे. 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट हे तुम्हाला इकडे अपलोड करावंच लागेल, तरच तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकता. पण जर ते आत्ता नसेल ना, तर तुम्ही तशीच प्रोसिजर कंटिन्यू करू शकता, ॲटलिस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, इक्विटीमध्ये, डिलिव्हरीमध्ये, इंट्राडे करू शकता, हे सगळं चालू शकेल. फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करता येणार नाही.
पण जर समजा नंतर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट अवेलेबल झालं, समजा 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी सुद्धा तुम्ही ते बँक स्टेटमेंट अपलोड करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचं हे सेगमेंट ॲक्टिव्ह होईल, म्हणजेच तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. पुढची प्रोसिजर येते आधार व्हेरिफिकेशन. NSDL ची ही प्रोसिजर आहे ज्याला ई साईन म्हटलं जातं. आता मी इकडे आधार नंबर एंटर करेन आणि सेंड OTP म्हणेल. माझ्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP मला इकडे एंटर करावा लागेल आणि त्याच्यानंतर ही प्रोसिजर पुढे कंटिन्यू होईल. मी व्हेरीफाय OTP करतो आहे आणि ही प्रोसिजर पुढे घेऊन जातो आहे. शेवटची प्रोसेस IPV, इन पर्सन व्हेरिफिकेशन. आता डिमॅट अकाउंट मीच ओपन करतो आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मला इन पर्सन व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्यासाठी मी काय करेन, सिम्पली कॅमेऱ्यासमोर बघेन, माझं नाव संकेत आवटे. याच्यानंतर हा जो काही मी रेकॉर्ड केलेला 5 ते 7 सेकंदाचा, 6 सेकंदाचा, 4 सेकंदाचा व्हिडिओ असेल तो सबमिट होईल, माझं इन पर्सन व्हेरिफिकेशन होईल. म्हणजेच मीच हे डिमॅट अकाउंट ओपन करतोय, माझ्यासाठीच करतोय आणि महत्त्वाची गोष्ट, मी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी हे इन पर्सन व्हेरिफिकेशन असतं. कारण बऱ्याच गोष्टी चुकीच्या इलिगल गोष्टी घडत असतात, त्यामुळे सगळ्या गोष्टींची, सगळ्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे. माझं डिमॅट अकाउंट ओपन झालं, 24 तासामध्ये माझा ID आणि पासवर्ड माझ्या मोबाईलवर येऊन जाईल, टेक्स्ट मेसेज येईल, ईमेल येईल. समजा तुमच्याकडे फक्त जर ID मिळाला तर तो ID एंटर करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता, नवीन पासवर्ड रिसेट करू शकता, अकाउंट ॲक्सेस करू शकता. एवढी सोपी प्रोसिजर आहे डिमॅट अकाउंट ओपन करण्याची एंजल ब्रोकिंगसोबत. आता यांचं नाव Angel 1 सुद्धा होतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक मित्रांनो लक्षात घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून जर तुम्ही अकाउंट ओपन केलं ना तर तुम्हाला जी हेल्प लागेल अकाउंट ओपन करण्यासाठी ती माझी टीम तुम्हाला करेल. सोबतच जर तुम्हाला रिसर्च हवा असेल, स्टॉकबद्दल माहिती हवी असेल, शेअर मार्केटमध्ये काय चालू आहे, घडामोडी काय सुरू आहेत, या सगळ्यांची माहिती, अपडेट्स वेळोवेळी हवे असतील तर आमच्या रिचमीतर्फे तुम्हाला त्या फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. जो आमचा प्रीमियम ग्रुप आहे तो सुद्धा फ्री मिळणार आहे. म्हणजेच काय, रिचमी ॲप इन्स्टॉल करून स्टॉक मार्केटबद्दल जी काही माहिती आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे, जी प्रीमियम सर्व्हिस देण्यासाठी बाहेर 5-5, 10-10 हजार पर मंथ घेतले जातात. आम्ही सुद्धा घेत होतो, पण ती सर्व्हिस आता कम्प्लिटली फ्री देतो आहे, फक्त आमच्याकडे जे लोक डिमॅट अकाउंट ओपन करतात त्यांच्यासाठी. सोबतच स्टॉक मार्केटचं बेसिक कोर्ससुद्धा आम्ही तुम्हाला फ्री देतो आहे. त्यासाठी लवकरात लवकर डिमॅट अकाउंट ओपन करा, मग ते एंजल असेल, कुठलंही ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्हाला जे फेवरेट डिमॅट अकाउंट तुमचं असेल, डिमॅट कंपनी असेल, तिकडे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. पुढचा प्रश्न आहे, एंजल ब्रोकिंग चार्जेस किती घेतं? जर तुम्ही ट्रेड करताय, त्यांच्या सर्व्हिसेस वापरताय, डिमॅट वापरताय म्हणून ते पैसे तर घेणारच, पण किती घेतात? खूप जास्त तर नाही घेत, त्याच्या बदल्यात ते सर्व्हिसेस काय देतात? एंजल हा डिस्काउंट ब्रोकर पण आहे आणि फुल सर्व्हिस ब्रोकर सुद्धा आहे. त्याचे दोन्ही प्रोडक्ट आहेत. तुम्ही कुठला प्रोडक्ट निवडाल त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. हे आपण अकाउंट बघतोय डिस्काउंट ब्रोकिंगसाठी. जर तुम्ही डिस्काउंट ब्रोकिंगमध्ये अकाउंट ओपन करत असाल तर त्यांचे हे चार्जेस आहेत. इंट्राडे इक्विटी असेल, डिलिव्हरी इक्विटी असेल, फ्युचर आणि ऑप्शनमध्ये, कमोडिटीमध्ये असेल किंवा ऑप्शन्स इक्विटीमध्ये काय चार्जेस लागतात हे आपण पाहणार आहोत. समजा इंट्राडे इक्विटीमध्ये पहिला तुम्ही ट्रेड करताय, बाय करताय, सेल करताय, त्याचबरोबर नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, बाईंग आणि सेलिंग क्वांटिटी आपण बघितली आणि हे डेली आहे, एका दिवसासाठी आपण हे करतोय. टोटल माझं ट्रेडिंग होणार आहे 202.5 रुपयाचं. कारण इकडे जर तुम्ही बघितलं ना, या दोन्हींची ॲव्हरेज प्राईस त्यांनी दाखवली आहे, 202 आणि 205ची ॲव्हरेज ट्रेड हा झालेला आहे. 53,662 रुपयाचं बाईंग सेलिंग होणार, कारण 200 रुपयाचे 1,000 शेअर्स आपण बाय आणि सेल करतोय, याची टोटल एवढी होणार आहे. आता एंजल ब्रोकिंग याचे चार्जेस काय घेणार? 40 रुपये घेणार तुमच्याकडून. का घेणार? बाय करण्यासाठी 20 रुपये आणि सेल करण्यासाठी 20 रुपये. इकडे मी लिहितोय, बाय करण्यासाठी 20 रुपये आणि सेल करण्यासाठी सुद्धा 20 रुपये हे चार्जेस तुमच्याकडून घेतात. बट आता हे फक्त एंजलचे चार्जेस काही असतात का? नाही, एंजल सोडून सुद्धा काही चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात, जे चार्जेस तुमचा ब्रोकर नाही घेत, वेगवेगळ्या एंटिटीज घेतात. इकडे STT 51.25 रुपये, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असतो, GST असतो, SEBI चे काही चार्जेस असतात आणि टर्नओव्हरचे काही चार्जेस असतात. हे सगळे चार्जेससुद्धा तुम्हाला पे करावे लागतात. आता मार्केटमध्ये म्हटलं जातं हे हिडन चार्जेस आहेत, पण ॲक्च्युली हे हिडन काहीच नसतं. सिम्पली तुम्ही एंजल ब्रोकिंग कॅल्क्युलेटर असं सर्च केलं ना गुगलवर, तरीसुद्धा तुम्हाला हे कॅल्क्युलेटर पाहायला मिळेल. असं झिरोदाचं आहे, त्याचबरोबर अपस्टॉक्सचं पण आहे, चॉईस ब्रोकिंगचं पण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या माहिती पाहू शकता कशाप्रकारे हे चार्जेस कट होतात, आणि ऑलमोस्ट हे सगळे ब्रोकर सेमच चार्जेस घेतात. त्याचबरोबर असते AMC ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज, तो
तो सुद्धा प्रत्येक ब्रोकरचा वेगवेगळा असतो. टोटल 240 रुपये ॲज अ AMC हा ब्रोकर चार्ज करतो. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज याला म्हटलं जातं. मग हा ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज मंथली घेतला जातो, क्वार्टरली घेतला जातो किंवा हाफ इयरली घेतला जातो, काही जण इयरलीसुद्धा घेतात. त्यामुळे कुठला ब्रोकर कसा घेईल हे त्याच्यावर डिपेंड असतं. डिलिव्हरी चार्जेस जर तुम्ही इकडे बघितले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, कुठल्याही प्रकारे डिलिव्हरी चार्जेससाठी ब्रोकरेज घेतलं जात नाही. 0 रुपये ब्रोकरेज इकडे घेतलं जातं. टर्नओवर चार्जेस 0.65 आहेत, GST 0.12 आहे आणि सेबी टॅक्स 0.03 आहे. हे कधी 100 रुपयाचा एखादा शेअर तुम्ही बाय केला, 100 रुपयाला सेल केला, त्याच्या 100 क्वांटिटी घेतल्या, म्हणजेच तुमचा टोटल टर्नओवर 26,500 रुपयाचा झाला, तेव्हा तुमच्याकडून हे चार्जेस घेतले जातील. अशा प्रकारे हा ब्रोकर तुमच्याकडून चार्जेस घेतो, अशा प्रकारे सर्व्हिसेस देतो. आता हा फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट पण आहे, पण तुम्ही डिस्काउंट ब्रोकिंगमध्ये जेव्हा अकाउंट ओपन करताना तेव्हा कस्टमर सर्व्हिसचं नाव घ्यायचं नसतं, खूप सारे इश्यूज येतात. मग मी फक्त एंजलची कंप्लेंट करतो आहे किंवा अपस्टॉकची करतो आहे, झिरोदाची करतो आहे असं नाही आहे. तुम्हाला सर्व्हिसेस खूप लिमिटेड मिळतात, प्रमाणात मिळतात. खूप जास्त फुल सर्व्हिससारख्या सर्व्हिसेस तुम्ही इकडे एक्सपेक्ट करू शकत नाही. काही प्रॉब्लेम आला तर कॉल करू शकता, एंगेज येणार, थोडा वेळ लागणार कनेक्ट व्हायला, या सगळ्या गोष्टी असतात. काही वेळा तुम्हाला ईमेल करावा लागतो, 24 तासामध्ये त्याचा रिप्लाय येतो, अशा अनेक गोष्टी असतात. पण जर तुम्ही आमच्याकडे ओपन केला असेल डिमॅट अकाउंट, म्हणजेच आमच्या थ्रू केला असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून, तर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर डिमॅट अकाउंट ओपन करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून विचारू शकता. लवकरात लवकर माझी टीम त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.